जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा मैदान या ठिकाणी आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा हा संपन्न होतोय. आजच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आज सकाळी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा सत्संग संपन्न झाला. त्याचबरोबर जय श्रीराम निष्काम कर्मयोगी सोहळ्यातील श्री रामकथा रामानाचार्य हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांची 12-3 यावेळेत रामकथा संपन्न झाली. या धर्म सोहळ्यात दैनंदिन पूजा विधीसह अखंड नंदादीप नामसंकीर्तन हस्तलिखित जप साधना त्याचबरोबर 1008 कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ एकनाथी भागवत पारायण या ठिकाणी दिवसभरात ठरलेल्या वेळेत संपन्न होत आहे. या धर्म सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या सोहळ्यात सहभाग होताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. नाशिकमध्ये सुरू असलेल्या धर्मसोहळ्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी सेवेकरी या भक्तांसाठी सेवेत उपलब्ध आहेत. या धर्मसोहळ्यात सहभागी होऊन पुण्यप्राप्तीचा महायोग जुळून आला असून या पवित्र कुंभभूमीत या धर्मसोहळ्यासाठी आपण आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन रामानंदजी महाराज यांनी केलंय. जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळ्याचा आज तिसरा दिवस आणि ह्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक संत महंत अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेत. त्यामध्ये श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज, तसेच अयोध्येहून आलेले स्वामी विष्णुदासजी महाराज, शेलगावहून आलेले स्वामी दयानंदजी महाराज, त्याचप्रमाणे निफाडचे ऋषिकेशजी महाराज, त्याचप्रमाणे श्री विश्व हिंदू परिषदेचे आदरणीय शंकरजी गायकर, असे अनेक मान्यवर, आता हे लवितकर महाराज देखील आता या ठिकाणी आलेले आहेत. असे अनेक संत महंत या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर आज जगद्गुरु जनार्दन स्वामींचा जीवनपाठ पाहायलाही अनेक जण त्या ठिकाणी गर्दी करत आहेत. नामसंकीर्तनामध्येही अनेक जण सहभागी होत आहेत. दिवसेंदिवस संख्या वाढत आहे आणि अनुष्ठानामधले साधकही आज तिसरा दिवस आहेत. आजही अनेक लोक पाणी न पिता देखील आतापर्यंत राहिलेले आहेत असं त्यांचा संकल्प आहे आणि काही 8 दिवसही पाणी न पिता साधना करणार आहेत. हे एक आश्चर्याची गोष्ट आहे आजच्या युगामध्ये की काहीही न पिता, पाणी न पिता 8 दिवस जप करणं, देवाचं चिंतन करणं ही एक आश्चर्याची गोष्ट आणि ती जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या शक्तीनेच होत असते. पण अशा या कार्यक्रमाला पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं, या ठिकाणी प्रसाद घ्यावा, कारण ही एका महान शिवावतारी संतांची पुण्यतिथी आहे. तिथं प्रसाद घेतल्यास आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते, तिथं नामसंकीर्तन केलं आपल्याला कमी वेळामध्ये खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते आणि पुण्याची आवश्यकता प्रत्येकाला आहे. आपला नरदेह सार्थक करण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, चांगला जन्म मिळण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपले विघ्न टाळण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपल्याला चांगलं मरण येण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, आपल्या मनाच्या शांतीसाठी देखील पुण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी सर्वांनी पुण्य कमावण्यासाठी या पवित्र अशा भूमीवर येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. जय बाबाजी. या धर्म सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात येत आहे. यावेळी जय बाबाजी भक्त परिवारातील सेवेकरांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केलंय.
जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या या 34व्या पुण्यस्मरणामध्ये या कलियुगामध्ये भरकटलेल्या जीवांना कुठेतरी साधू संतांचा आधार मिळावा म्हणून करताना बाबाजींनी हे 34वं पुण्यस्मरण समाजासाठी उभं केलं आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं दोन मुद्दे बाबाजींनी समाजाच्यासाठी उभे केलेले आहेत. त्यामध्ये व्यसनमुक्ती समाज आणि आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक व्हावे यासाठी बाबाजींचं कार्य आज या तळमळीनं या तळागाळातील लोकांसाठी चालू आहे. ते कार्य करीत असताना बाबाजींनी या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालू आहे. त्यामध्ये महाप्रसादामध्ये दररोज 12 ते 12 क्विंटलची बुंदी आणि 10 ते 12 क्विंटलचा चिवडा या ठिकाणी बाबाजींच्या या माध्यमातून भक्तांना वाटण्यात येत आहे. ज्यांनी या कार्यक्रमात सहकार्य केले त्यांच्या माध्यमातून हा प्रसाद आपण या ठिकाणी वाटत आहोत. या ठिकाणी अनेक प्रकारचे उपकरण रामकथा या ठिकाणी चालू आहे. 108 कुंडाचा कार्यसिद्धी या ठिकाणी संपन्न होतो आहे. असे अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना बाबाजींच्या माध्यमातून ही जनसेवा संपूर्ण होत आहे. म्हणून सर्व या मीडियावाल्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी येऊन या कार्यक्रमाच्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. त्यांनाही धन्यवाद देतो. जय बाबाजी, जय महात्माजी, जय श्रीराम. निष्काम कर्मयोगी धर्मसोहळ्यासाठी अनेक संत, महंत आणि मान्यवर यांनी या धर्मसोहळ्यासाठी उपस्थिती लावली आहे. पुण्याची प्राप्ती होण्यासाठी या धर्मसोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावावी आणि या धर्मसोहळ्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून केलं जात आहे. या धर्मसोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत भक्तिमयी वातावरणात या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहत कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि धर्मसोहळ्याच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी मुख्य उद्दिष्ट असलेले व्यसन मुक्ती या मार्गावर आपले मार्गक्रमण करावे आणि या धर्मसोहळा यशस्वी करावा असे आवाहन देखील यावेळी आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.